2019 दुसऱ्या अटेम्प्टमध्ये माझं 39 मार्कांनी फायनल लिस्ट राहिली होती आणि त्याच्या तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की जर मी प्रिलियम्स मेन्स क्लिअर करून जर इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचू शकतो तर मी जर माझ्या अभ्यासामध्ये थोडेसे अजून चेंजेस केले तर मी नक्कीच यश हे गाठू शकतो. त्याच्यासाठी मी माझा सोशल मीडिया हा पूर्ण अवॉइड केला. माझी जी अभ्यासाची स्पीड होती, एकाग्रता होती, जे टाईम होतं ते मी वाढवले. थोडेसे प्लॅनिंग आणि ऑर्गनाइज्ड वेमध्ये मी माझ्या नोट्स बनवल्या आणि ह्याच पद्धतीने त्याच्या मल्टिपल रिव्हिजन्स केल्या आणि त्याच्यामुळेच मला वाटतं की ह्यावर्षी 2021 मी हे ही रँक प्राप्त करू शकलो. सल्ला विद्यार्थ्यांना? विद्यार्थ्यांना मी हाच सल्ला देईन की तुम्ही एक प्लॅन्ड पद्धतीने तुमचा अभ्यास असला पाहिजे. तुम्ही जे सोशल मीडियाचा आत्ता आपण पाहतो आहोत किती युजर बेस आहे त्याच्याकडे थोडंसं आपण ह्या तरुण वयामध्ये थोडंसं दुर्लक्ष करून आपल्या यशाकडे किंवा ध्येयाकडे आपण वाटचाल सुरू केली पाहिजे. कारण की मला असं वाटतं की हा जो गोल्डन पिरियड आहे आपल्या तरुण वयातला तो जर आपण एका चांगल्या गोष्टीसाठी वापरला तर आपण आपल्या फ्युचरमध्ये नक्कीच काहीतरी चांगलं घडवून आणू शकतो. माझं नाव ओंकार राजेंद्र शिंदे, मी साताऱ्याचा आहे. ह्यावर्षी UPSC 2021 परीक्षेमध्ये मी 433 रँक घेतलेला आहे. ह्या स्वप्ना हे जे माझं स्वप्न पूर्ण झालं आहे त्याच्यामध्ये माझ्या आईवडिलांचा खूप मोलाचा वाटा आहे. आमच्या घराची संस्कृती जी आहे शिकण्याची संस्कृती ही नेहमीच राहिलेली आहे. माझे आजोबा आणि आजी हे दोघेही शिक्षक होते आणि त्यामुळेच माझे वडील, माझे चुलते, माझे आत्या हे सर्व चांगले शिकलेले आहेत. माझे वडीलही सातारा जिल्हा परिषदेमध्ये एक क्लासवन अधिकारी होते. त्यांचंही स्वप्न होतं की मीही एक क्लासवन अधिकारी बनावं. पण आणि या स्वप्नाकडे मी वाटचाल सुरूसुद्धा केली होती. 2017 एक दुर्दैवी संकट आमच्यावरती ओढवलं. माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळेसाठी थोडंसं मी डिस्ट्रॅक्ट झालो होतो किंवा माझी मानसिक परिस्थिती त्या पद्धतीची नव्हती जी की मी अभ्यास करू शकेल. पण तरीसुद्धा मी मागे हटलो नाही आणि स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत गेलो. दरवर्षी मी हा माझा 4th अटेम्प्ट होता. प्रत्येक अटेम्प्टमध्ये मी माझी इम्प्रूव्हमेंट करत गेलो. मी पूर्णपणे माझा अभ्यास जो आहे तो बँगलोरला केलेला आहे. रोजची माझी दिनचर्या अशी होती, मी सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत जवळपास 10 ते 12 तासाचा अभ्यास करायचो. प्रिलियम्स मेन्स ह्या दोन्ही गोष्टी मी पूर्णपणे डिसिप्लिन आणि एक प्लॅन पद्धतीने पद्धतशीर त्याची मांडणी करून त्याची पूर्णपणे तयारी केली होती. इंटरव्ह्यू मुलाखतीच्या तयारीसाठी किंवा इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी मी दिल्लीमध्ये शेवटचा 1.5 महिना मी तिथे पूर्णपणे माझी तयारी केलेली आहे. पुढच्या भावी पिढीसाठी जे UPSC किंवा क्लास 1 पोस्ट किंवा स्पर्धा परीक्षासाठी जे तयारी करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन की तुम्ही तुमचं ध्येय तुमच्या मनाशी बाळगा, तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि तुम्ही त्याच्याकडे एक डिसिप्लिन आणि प्लॅन्ड पद्धतीने पावले उचलायला सुरुवात करा. मी हे नक्की सांगेन की जर मी करू शकतो तर तुम्हीही हे नक्की करू शकता. थँक्यू.